श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी हिंदू शलाका मुकुट मने सकळ टिळका इंदिरापते विभुद जननका भक्तिमानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढ बोलली भक्तिसार ग्रंथ मागिले अध्याय गहिनीनाथ जन्मोदय पावला या हरि गौरक्ष मच्छिन्द्रनाथ महिची तिथे तीर्थे करीत हिमाचल बद्रिके दारात भ्रमण करते पै गेले इतुके कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायांत कीजी श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले बद्धांजली जोडूनी कर करीते झाले नमस्कार नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चित्ता भस्मी दिव्य तेज भूषित तू हे कामांतका दक्ष तेजा बोलटवरा देसी दानवा कैलासपती महादेवा सदाशिवादी मूर्ते हे दिगंबरा जगजेठी भाई गंगा मौळी जटाजुटी नरकपाळ अगर संपुटी हिंदू कळे ते मिरवीशी ओरगवेष्टन कुरंगसाली व्याघ्रांबर वसन पाली गजचर्मादि मिती झाली परिधाना महाराजा हे कैलासवासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अम्मा दासा ससी तू हे नीलग्रीवा आदिपीठ करुणा करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुणी सर्वरिष्ठ सुखदेसी देवासी हे बाळ दृष्टी यत्तर्था त्रयार्थ नयनी डबळू त्रिशूळ विराजपाणी सदा प्रिय वृषभ वाहनी भस्मधारणी महाराजा हे स्मशानवासी वैराग्यशिळा नगजा मात रक्षपाळा श्वेतवर्णात मोगुना आगळा वासी गळा राम मंत्र हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीती जटापिंगटा त्रिपुंड लल्लाठी शुद्ध विरगुंठी शोभतसे पर फरशांकुश डमरू हाती लोपपाता पापा पातोपाती षडाननाथ सूत गणपती विलक्षण क्षणी निर्मितसी ऐसी स्तुती अपार वचिम करी तमच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐसी ऐकोनी उगमी प्रकट झाला महाराजा मग मच्छिंद्राचा धुर्मी हस्त सप्रेम त्याचे आलिंगित निकट बैस मुनी पुसे त्यात योगक्षेम कै साधो ओ रक्षा ते घेऊन जवळ मुख कर स्वकरे कुरवाळी मने बा उदय येणे काळी हरिनारायण झालसी ऐसे वधुनी आणि कवदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हात व शिव योग सूत तारक होईल ब्रह्मांडा मी अपूर्वीचे या ते पाहिले होते मनशील तरी कनकगिरी ते तू अभ्यास होनी सूते आणिले दैवत घराते श्री राम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव करिका विरान सहित पाचारिता मी ही तेथ आलो होतो महाराजा तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परियाता असो शेखी एकवचन ऐकीचे या देवी ते अभ्यासिले परितपावी नवी गलित ठेले जैसे शकृत जगत्रयी झाले मग ते हिनो तो प्रतापा की जीवनावी नवृक्ष जैसा कालरूप भासे तैसा की तरुवीन ग्राम जैसा भुभक्षित लागत असे की नाने नाके विन सुंदर नारी की विनतायो सरिता पात्री की नक्षत्र विन शोभा रात्री कदा काळी दिसे ना तरी तपा विन लखलखित विद्या भंडार नदी सदा जैसा मानव परम शुद्धित विकळ शरीरी मिळवत असे तरी आता माझी आश्रमी तपा वैसवी योग द्रुमी मग तपबळाने बलाढ्य गामी विद्याश्रय मिळवेला या उपरी मच्छिंद्रनाथ बोलतो वाघ वय धाकुटे बाळ अत्यंत परितप तीव्र क्लेशांत साहिले जाईल कैसेची येरू म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मोवळी स्थानी तरी तप क्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा यावरी मोवले येते नित्य नित्य मी समाचारी न गोरक्षाते तू निश्चय संचय सकलाते तपा गोरक्षा बैसवी ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला तेथे अमुजे काय हरले की जन्मांधा चक्षु आले की सदैव हरिणी संभाळले कडपणी पावसात तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास तेथे वाईट काय अम्मास चिंता माझी नीर असेल ऐसे शिवादे बोलणे वाणी मग परी हर्षन माने मच्छिंद्रमणी जे योजिले होते अंतकरणी त्याची घडूने पै आले फार उत्तोत्तम झाले गोरक्षासी शिवेंगा अंग अंगीकारिले आता जाईल संगोपिले अर्थार्थी भाऊ असे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पावनी तपा बैसविला लोहाचा करुणी कंकट नीट त्या अग्नी योजनी चरणांगुष्ट वामपादा देवनी कष्ट उभा राहिला गोरक्षातो वायू आहारी ठेवणी मन क्षणिक अन्न त्यजून उपरी फळपत्री आहार करून क्षुधा हरण करतसे सूर्यमंडळी ठेवणी दृष्टी तप करतसे तपो जेठी ते मच्छिंद्र पावणी निज दृष्टी परमचित्ती दोषीला मंगादिनाथ विनोनी मच्छिंद्र निधला तीर्थाटनी द्वादश वर्षांचा नेम धोरणी गोरक्षाते सांगितले असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिकाश्वय पाणी जवळी जाऊनी बैसला सुहे आपण आदिनाथ गोरक्षांचे दास्यकृत मागे पुढे राहून अत्यंत आल्या टिकणा निवडतिसे
असो या परिमचनात गया प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुरा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाबळेश्वर महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला भीमा उमी भीमाशंकर आवड्या अनागनाथा दी पंढरपूर करुणी चौदा पीठे थोर भगवंत तची पाहिली कार्तिक शेषागरी मल्लिकार्जुन सर सरिता सरोवरी अपार स्नान घर घडले करिता माहिती गमन लोटली वर्षे द्वादशादी सकळे तेथे माहींची करुणी शेवटी सेतू बंदी जाऊनी रामेश्वराचे शरण वंदुन स्नान केला अब्देसी तो श्वेतबंदी वायुसूत जाऊनी नवी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजनात आला दला चित्ती बहुत तो परमप्रीती लवळ लवळ सवडी मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी हृदय आलंगुनी परमावडी निकट वैसवी महाराजा म्हणे बा तू योग तुमाने कोणीकडे केले येणे चोवीस वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की द्वादश वर्ष पर्वणी आली तैसी माते गोष्ट झाली आज दर्शना तुझे तुझ्या बा ऐसे बोलून वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहून संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे आज चोवीस संवत्सर झाले परी तुझ्याकडे माझे चक्षु लागले काही भेटली म्हणून मी फुके भुकेले पारणे पेटले आजी ते हे महाराजा योगद्रुमा कामिनी वेदली जो अम्मात्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवी तो मज लागी मग त्या कामना जळांत तू तारक झाला आहे सी माते झाला सी परी अद्याप पर्यंत बाहेर न काढीसी महाराजा पूर्वी मजला देऊनी वचन तू वा केले आहे गमन परी श्री राज्याचे स्थान पाहिले तू वा नाही की आदादरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची काम होती पूर्ण आभूती होई का आपले वचने करुणी त्याचे आणि बलदे मम वचनाचे मग पावनी आत्मनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतुरतीचे वचनी की मच्छिंद्र पाठवणी हे भुवनी तरी तेरती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथ मिरवचे ऐसे वचन ती ते व्यक्त आहे जरी आहे तरी मज करा मुक्त आणि तू वाही वचन दिले माते ते ही सत्य करी आता ऐसी ऐकून हनुमंत वाणी अवश्य म्हणून मच्छिंद्र मुनी मग त्रिरात्र ते देवस्थी करुणी निघते झाले उभयंता मार्गी जाता आणि कतीर्थे यथाविधी झाले सारी ते मग गौड मंगाला टाकूनही त्वरिते श्रीराज्यात संचरले तवते सगळं स्त्रियांनी स्वामिनी स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यसनी महापुण्या शेतपोखानी मैनाकिनी ज्ञानगळा शृंगार मृड उत्तम जनते ते भोगितसे राज्यासन गजवाजी उदय उदधीर रत्न रथ उष्टादी सदीपई शरीरार चोपदार रत्नपारक हेमकार रावतपूर्ण भंडार पोतदार फरासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शास्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विरजिले जासुद हलकारे वकिलात करुणी जाणती सकळ संमतात पायदळ अश्वर राऊत नसे गणित पुतने ते कुत्तेवान चित्तेवान साखर खानी पहिलवान दिवान खानी कपिल खान गजमस्तके रुडती खिस्मतगारी करणार सिकर सिरा करी बंडीदार ताशा बरबी पनवाळ दोर कुशळ पणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुत निपुण तर वाद्यधारी शृंगाकार शृंगारकार शिंपी गुल्लात विराजिले असो ऐसी राजकरणे बहुत सती कामे भिन्ने परी सकळ समुदयाकाने स्त्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकांत संचरते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरत झाले दृष्टी सरायसे दृष्टी पाहता संजनी सुत स्त्रियांचे आनंद झाला बहुत बोलावणी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत षोडोपचारी पूजन करीत श्रद्धांजली बद्धांजली केली तई ते मने महाराजा दिव्य रथा वातनंदन अंजनी सूता दिव्य द्वितीय कोण सांगाता आगमन झाले महाराजा येरू मने ओ शुभाननी तो आवैसुनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता ओ मम भक्तीचे व्रतावळी की पुरुष लादशील मच्छिंद्रवळी तरी तो ची हा होय येणे काळी रती सुखनी व्हावे की सेवे लागे उड्डन उड्डगननाथ के अरुणास पूर्णादित्य ते हे तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवावया के शशी लागी सहस्रनयनी की शोभला जैसा शिवर्पणी तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हे लावे ऐसे बोलुनी वज्र शरीरी मांत वैसला आसनावरी मंगरा होनी ते तीन रात्री निघता झाला कपी राज पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन एरीकडे मच्छिंद्र सुखा माझी हे लावे बैसवनी या कनकासवनी राज्यविलासा भोगी मुनी मुक्ता माळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर हेम मुद्रिका ओपुनी करणे हस्त विराजिले कनक वोधुनी भरजरी भूषणे हेम करणे ढाळ देती लखलखीन पुढे पैसे वे परिचारिका परी त्याही द्वारा लावण्यवतिका उरशीच्या सारुणी आवका सेवे लागी उतरल्या बडी जाई बडी दार वारंवार गती पुकार शरीरार चोपदार दौलत जाता मनताती मुक्त लवंगाचे दुरे माळी कस्तुरी शोभे केशर वाळी राज्यसनी श्रिया मंडळी सुशोभित भवताली जयसान वादता रंगणी वेष्टिता शोभला उड्डगन स्वामी तेवी श्रीयंत मच्छिंद्र मुनी भारी शोभला की देवगणी शशीनाथ परम शोभिवंत घवघवित तेवी श्रीमंडळीत मच्छनाथ मिरवला सदा वैसुनी एकासनी खेळ खेळती द्रुत कर्मी नाना विनोदून विनोदवाणी हास्य कृती कथा कदा
राज्य वैभवादि कारभार स्वयं करीति सारा सार नाना कुशलता पार निज दृष्टि पाद से रयासनी रसायनी कविताकार वेदज्ञ बोलति शास्त्र पार ज्योतिष वैश्यदान नार व्याकरणादि विरविले धनुर्धर युद्ध शास्त्री प्रबल की भिन्न बाधि प्रलय काल जळते निर्मळ विशाळा उभे असति सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी तनमन कलाकुसरी औषधी कविद्य रोगापरी परीक्षिकी बिनले दे अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरविणे वाता कृती कोक शास्त्र भाष्यकृती स्वर्गाचाराचे सगळी नाटक कळा सगळी शृंगारिता अनुरिते गती राजसंमत प्रसंगानुसार वाचे मदत बोलू जाणती चातुरी ऐसिया गुणांचे उत्तम वर्त हेल हेलावती राजसभेत तेने चित्त सरी देत आनंद तोय हेलावे तेने गुरुनी मच्छिंद्रनाथ सुखा बुद्धीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुतर ती सुखा माझारी तो समय चित्त सुखमेळी ऋतु पावली राजवाळी ते कामरतीचे सुखमेळी कर्ज झाली ते दारा तो गजाग्ना माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंश रूपे प्रकटुनी रती देह धरिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत माझा नवाची मेळी तदंतर प्रसुद्ध झाला या बाळी बाळ बाळार्थ देखिला त्याने भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले वारस नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणुनी या उपरी याचका देवनी दान उच्चितार्थे सगळे तोषविले जन नाना रत्नी देवनी भूषण गौरवा ते मिळविले रस वैसे संगोपनी तीन संवत्सर दया स्थानी लोटुनी गेली सुखासनी मच्छिंद्रा ते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी गुरुनंदन जन्मे जयाच्या वंशकारण बृहद्रवा जन्मला तो जन्म जयापासून पुढती सातवा पुरुष वंशा प्रती दोन सहस्र शात शेती कली गेला से लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपती हस्तिनापुर मेळवनी महिषी अपार विप्र सोमया गमांडीला एक वृषे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णा होती पुष्ट होवनी दाहक मूर्ती दुष्ट शरीरी मिरविला परीशमनेत्रीचा प्रलय अग्नि तेने दोहिले होते पंचवानी परितो गेला भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझी जीवितो प्राण अंतरिक्ष संचारला तो अंतरिक्ष महाराज अग्निजर ठा माझी विराजेतो गर्भवती तेजपुंद यज्ञकुंडी सांडला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवणी निघुती मग यज्ञकुंडी विप्रा होती रक्षा काढीला बृहद्रवा विप्रा हाते सली सलील बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे होते दृष्ट पाहता बाळाते मंजुळवत रुदन करीत होतो पुरहित ज्ञानी द्विज रायसी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसादी निर्विले प्रत्योदक उचलोनी हाती बाळ दावी राया प्रती राव पाहुनी तेज स्थित प्रमती चोशला जैसा जला नव मंथन करिता ते आता चतुर्दश रत्ने ग्रीगता मंग आनंद नमाये सरोवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्या ही संजीवनीचा धर्मी अर्थ कच गेला शुक्र गृहादे साधुनी येता संजीवना ते सचिनाथ आनंदला की राम उपजता कौशल्य कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळमुखासी बृहद्रव आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्ने हृदय धरून घेत चुंबळ बाळाचे प्रमोदेला आनंद पोटी की चंद्रोदयीच्या ऐक्य भेटी मग समुद्र पात्रात होय दाटी प्रेमल हरि उचंबळे वारंवार घेत चुंबन की जाते वासे प्रत्यक्ष मदन परितो मदनाशी व्यक्त पूर्ण शोकायेचा प्रकटला की सत्वगुणी विद्युलता पाळा मांडिला शरीर वरुता कि पुनर्विधू प्रसन्न होता तेजा पुले अर्पिले कि संघात अपार करणी मही मिरविला ता हा उत्तम करणी असो ऐसा अपार चित्ती वर्णिता ग्रंथ वाढेल असो बृहद्रवा लवडसवडी अंतपुरात दाद दातडी धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी नामती ऐसे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभाननादी देवांगना महिला गी उतरली कि प्रत्यक्ष रमा सरस्वती कि दिव्य अर्पणेची मूर्ती दया उदया आली माय भगवती गुरुकुळात तारा वयाजीचे पाहता चरण गंगोद कधीसे मळीन शंतनुसार के टाकुनी रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान होती देता पुरु लागे गोष्टी असो तिने बालक देखता दृष्टी पुसे राया दे आवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करे कवळीले कवन तात्मजा माते वासे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा एरु म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे दिले तिने राजस्तंभी मिरवावया तो होऊधरी तो जो मीन केत मनाने वरी आपुला सूत तयावरी सकळ हे तया बाळादि मिरवावा तरी वंशासी मीन केत दिव्य स्वरूप आहे सूत तयाचा पाठीराग निश्चित ईश्वरे हा प्रेरिला अये अगे हा अयोनी संभव जान अवतार दक्ष शिरत्न ज्वाळामाळी होनी प्रसन्न प्रसाद दिदला आपणासी कैसे वदता राजभूप सुलोचना कवळी बाळ गंधर्व तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदी पौजळला बाळ हृदय कवळुनी धरिता पयोधरी लोटली पय सरिता बाळ मुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी मंग उत्तम करी बाळ रेती स्नान मार्ज नादी सरिती या परी द्वादश दिनां प्रति भ्रमण सोहळा मांडीला मेळवनी सुवासिनी पाळना घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळांत उदिला म्हणून सकळी राम जालिंदर साबिले ऐसा करून या गजराग्रा मंत वाटीला गोड शर्करा अपराधन याचका नरा लौकिकार्थ वाटीले ऐशी या गजरे पूर्ण राहाटी झाली बहुत दिवसा लोटी
मास संवत्सर पंचवटी सप्तम लोटले यावरी तो गृहद्रवाराना अपार पाहिल्या लग्ना पुढे योजनी मौजी वंदना यज्ञोपविताराधी या उपरी कोणी एके दिवशी राव विचारी करी मानसी गृहस्थाश्रमी ना जालिंदरासी लग्न विधीवर काया मनोहनी आपला पुरोहित मंत्री सभे देऊन त्यात उत्तम कुमारी शोधात महिवरी प्रेरला गुणवंत रूपवंत सुलक्षिणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंड दिदे एरी इकडे जालिंदर राजांगणा परम सुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे परम स्नेहावे उर्धदृष्टी पाहुणी बोले योगजेठी दुर्मिळ मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते एरी म्हणे पाडस ऐके तुझे श्री कराव या जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा एरू म्हणे श्री काये माता म्हणे बायो कशी म्हणावे एरू म्हणे मज दावावे बायका कैशा जन्मी एरी म्हणे मज समान बायका येईल तुझ कारण जैसी मी बात्या समान तुझ बायको येईल की ऐसी सुलोचना त्या देवता सो शब्द रक्षिणी आपल्या चित्ता बाळांत येऊन खेळता खेळता बाळाला लागे पुसतसे म्हणे हेकडे हो बायका ऐकू ममता आत्माता करती बायकू तीस काय सांसाठी अर्थ कौतुकू करिता बायकू ते सांगात होते बोलते विचक्षण बहु षटपणी बोलती असून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणता मूर्खा ऐक बायको म्हणता संसार नाही विषय सुखाचे पूर्ण भाग जगा माझी मिळतसे विषय सुख म्हणे काही सांगत ना ठेवता गो बाई ते कुणी धरारून जाई म्हणे विचार करतसे नगाचे हे प्रमधम आचरणाचरती परमदुर्गमचे एका जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमनात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचनी विवेकास मुलास दुनी निघाला मनात अति तरी विचार बाटेच्या शब्दासी परतरी ते करुणी व्यवहार धर्मराशी दिसत असे माता बोलते माझे समान कांता मिळत असे चित्रत्न तरी ती कांता माझ माते समान व्यवहार अयोग्य वाटेना तरीही पूर्ण अधर्म राशी कदा तू न वर्तू कार्य असी मंग सांडुनी ग्राम धाम दारासी कानना तरी निघाला तरी ग्रामद्वारी ग्राम रक्षण त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक अटकावया अंतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊन त्वरे रूपाला सांगता ती तातडीने हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सुत राहे ऐसाय कुणी वृत्तांत आला धावत तातडीने परी तो चपळ विलक्षण म्हणे कोई येईल धाव कोणी येईल धावन म्हणून मार्गाने सोडवण महाकारणी निघाला तवत्या विपिनी तरु दाटी विशाळ दळी अतृण पाठी त्यात संचरत हेर दृष्टी चुकुर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी सुत उत्तर दिशे चालिला हेरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानांपर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन परी जलिंदाराचे न पहावे दर्शन जैसा अमावस्याचा दिन चंद्रमणी लोक तसे ऐसे झाले सकळांशी निराशपणे ग्रामाशी येथे झाले झालियानिशी लोककरिता सकळांनी रायासह अपार जन पाहती आपुलाले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचना परम अट्टास करता ती बाळलेला खेळ अद्भुत आठवण गाता रुदन करीत रामने हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न आ माझे कर्म गहन हातीचे गेले चित्रत्न काय करू उपाय हो आहा बाळ समाजे अर्का समान तेजी रूपे वाटे मदन माता मये खेळ उत्तम काय वरून तयाचा ऐसे करीता अट्टहास परी आणि सरदार बुद्ध श्लेष रायास सदा बोधी नानाभ्यास युक्ती प्रयुक्ती करून या म्हणती राया नरोत्तमा जालिंदर योनी संभव तरी हा सेविता महाकारण ते असी मरेनदेशेची मही समुद्र वलयंकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंचय करून धैर्य अर्गळी ठेवा मन ऐशा युक्ती करून रायासी शांत करी जाती ऐरीकडे जालिंदर पर्वत दरी अती गुहार संचारला पही महीवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी नवनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया पासी पातला तवत्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण पार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षा वया कारणे तो बाळ ओमटे देखील दृष्टी विस्मय करी आपले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुनी या ते साठिले होते म्या गर्भाते येथे या वया कारणे याते कापडले कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी घेऊनी पुसे त्याचे कारण काय येथे या वया एरू पाहुनी दयादरे मन कोण तुम्ही सांगा सत्वर एरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझावी एरू म्हणे जननी जनक कैसे होईल हर एक मग तो मुळी होऊनी कथा पावक तया लागी सांगतसे असो वाचा वैश्वानर पुढे पहित पुढती लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमार मालून रेचा सांगे की स्वस्तिक श्री भक्ती कथा सार संमत गो रक्ष काव्य कि मी अगर सदा परिसुद भाविक चतुर एकादशाध्याय गोडा पुंडली वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय